नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनवाक अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ्य घटक 7 त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स, याचं पहिला भाग आपण अभ्यासला। आज आपल्याला यास पाठ्य घटकाचा जो उर्वरित भाग आहे तो आपल्याला काय करायचे अभ्यासायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये कुठपण बघितलं होतं की जो सुमित असतो तो सुमित मावशीचं जे फुटप्रिंट्स कशा पद्धतीचं आहे ते फुटप्रिंट्स हे आपल्या मोबाईलच्या अँड्रॉइड मोबाईलच्या ॲपमध्ये मावशीचे पाय कसे आहेत ते तपासतं आणि त्या ठिकाणी दिसतं की मावशीचे पाय एकदम सिल्वर फुटप्रिंट्स आहेत, मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स आहेत। त्यानंतरचा भाग आपल्याला काय करायचे आज अभ्यासायचा आहे। पेज नंबर 24 वरती आज आपल्याला अभ्यासायचे, वाह पाहिलं रेशम मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे। सुमित ओरडला, ह्या हे भलतीच रिका मावशीचे पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले। बघा आता सुमित म्हणतो की बघा पाहिलं का रिका मावशीचे पाय एकदम चंदेरी आहे, एकदम स्वच्छ झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्याप्रमाणे। म्हणजे काय स्फटिक म्हणजे नितळ स्वच्छ पाण्यासारखे आहे। आता सुमित हे म्हणल्यानंतर पावडे काका म्हणतात की काय बोलतच आहे, असे त्या रेखा मावशीचे पायाकडे बघून पावडे काका अमितला सुमितला म्हणतात की काय बोलतच। बघा पुढं सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गुर्जर तळाकडे पाहिले आणि म्हणाला काका आता तुमच्या पायाचं पाहूया। बघा आता मावशीचं बघितल्यानंतर रेखा मावशीचं बघितल्यानंतर सुमितनं पावडे काकांच्या पायाकडे बघितलं, त्यांच्या तळ्याकडे बघितलं आणि पावडे काकाला म्हणतात की पावडे काका आता आपण काय करू तुमच्या पायाची निरीक्षण करू, तुमचा पाय कसा आहे ते पाहूया। पावडे काका म्हणतात त्यात पाहायचे काय, हे बघ माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत। पावडे काका काय सगळ्यांना पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले पण चला काय सांगते ना तुमचा ते तरी पाहूया। नुसती त्यांनी पुस्ती ओढली पुस्ती जोडली। बघा पावडे काय म्हणतात का त्यात पाहिजे काय, माझे पाय किती स्वच्छ आणि किती मऊसूद आहे हे पहा, ते पाय दाखवत सुमितला सांगतात की सुमित बघ माझे पाय किती काय स्वच्छ आणि मऊसूद आहे, पण तू म्हणतो तर आपण काय करूया माझे पाय तपासून घेऊया, तुझं काय ऍप म्हणतो तुझं ऍपचं म्हणणं काय आहे ते तरी पाहूया। आता पुस्ती जोडली म्हणजे काय आपलं म्हणणं मांडणे। सुमितनं पावडे काकांचा डेटा ऍप मध्ये भरायला सुरुवात केला। सुमितने काय केलं की जो पावडे काका आहे त्या पावडे काकाचा जो माहिती आहे ती माहिती सर्व त्या ऍप मध्ये भरायला सुरुवात केली। काका तुम्ही कुठून आलात, मग काकाने उत्तर दिलं विश्रांतवाडीहून। काकाला पहिला प्रश्न सुमितने विचारलं काका तुम्ही कुठून आलात, मग पावडे काका म्हणतात की मी विश्रांतवाडीतून आलो। आता विश्रांतवाडी हे पुण्यामध्ये आहे, कुठे आहे पुण्यामध्ये, कसे अर्थातच काय मी। बघ सुमित म्हणतो तुम्ही कसे आलात विश्रांतवाडीहून, मग त्या ठिकाणी काका म्हणतात की अर्थात कारने आलो 20 किलोमीटर कारने, तुम्ही एकटेच, सुमितची शंका। बघा सुमित म्हणतो 20 किलोमीटर तुम्ही कारने एकटेच आलात, हो का बरं, मग त्यावर म्हणतात की हो काय झालं, अच्छा पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं। मग सुमित म्हणतो ठीक आहे काका तुम्ही 20 किलोमीटर तुमच्या कारने आलात पण तुमच्या आठवड्यामध्ये फिरणं किती होतं। मग सुमित म्हणतो काका म्हणतात अरे माझं ऑफिस माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे, रोजचे 35-40 किलोमीटर होतात नक्कीच। बघा पावडे काका म्हणतात की माझं जे घर आहे ते ऑफिस पासून 16 किलोमीटर
अंतरावर आहे, मग रोजचे 35 ते 40 किलोमीटर माझं होतो आणि हे सगळं कारण तुम्ही इकडे ये जा करता। बाबा सुमित म्हणतो हे सगळं जे 35-40 किलोमीटर आहे तुम्ही कारने जाता आणि एकटेच। त्यावर काका काय म्हणतात, हो नाहीतर काय बस लटक जाऊ म्हणतोस, काका चिडू म्हणाले। बघ आता काका त्याच्यावर म्हणतात की मी कारनं ये जा करतो, माझी कार आहे, मी 30-35 किलोमीटर माझं दररोज येणं जाणं असतं। त्यावर काका म्हणतात की तू का म्हणतो आता मी बस लटकत जाऊ या वयामध्ये, काका तुम्ही काय झाड लावलीत का? पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपाकरता माती मागितली ते आनंदीनं होत नाही काकांना, ते झाड काय लावणार, स्नेहलचं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लागला। स्नेहलनं काय केलं, एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला। आता किती झाड लावली सुमितनं असं विचारल्यानंतर पावडे काका म्हणतात, पावडे काकांना विचारल्यानंतर स्नेहल म्हणते की पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपासाठी माती मागितली होती, पण काकांनी ते अजूनही आणून दिलेली नाही। मग काका झाड काय लावणार आहे? कारण की काकांना पावडे काकूंनी कुंडीतल्या त्या झाडांसाठी त्या कुंडीतल्या रोपासाठी माती मागितली होती, पण पावडे काकांनी तीच माती सुद्धा आणून दिली नाही। मग पावडे काका झाड काय लावतील हे स्नेहलनं सांगितलं। सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरला, पुन्हा निळा तुकडा चमकवाला आणि काही क्षणात निळा तुकड्यावर पावडे काकांची पावले उठले। बघा ही सर्व जशी रेखा मावशीची माहिती, जसं रेखा मावशीची माहिती त्या जो फुटप्रिंट्स ऍप आहे, फुटप्रिंट्स ऍप वरती जसं सुरुवातीला रेखा मावशीची माहिती भरली, त्याचप्रमाणे पावडे काकाची माहिती भरल्यानंतर ती सेम प्रोसेस जसं रेखा मावशीची झाली तशीच पावडे काकांची सेम प्रोसेस झाली। त्या मोबाईलच्या कोणत्या तरी बटन दाबलं गेलं, त्याच्यावरती निळ्या रंगाच्या तुकड्यावर पावडे काकाची पावलं उमटली आणि त्याच्यावर दिलं होतं दोन काळीकुट्ट पावल खुने आणि खाली शब्द आले होते, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स। बघा काय सांगितलं होतं की दोन काळीकुट्ट पावल चिन्हे आल्यानंतर त्या ठिकाणी त्या पावलावर लिहून आलं होतं सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स। काय आलं होतं, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स, डर्टीएस्ट यू हॅव म्हणजे जे तुमचे पाय आहेत ते एकदम घाण आहे, काय एकदम घाण आहे, डर्टीएस्ट, डर्टी म्हणजे घाण, परफेक्ट ब्लॅक म्हणजे तुमचे काळे कुट्ट पाय आहेत, तुमचे पाय कसे एकदम काळे कुट्ट आहेत। पावडे काकांचा चेहरा एकदम पडला, काय नाटक आहे असल्या भरचर गोष्टी सांगणार तुम्हाला, पावडे काका रागाने म्हणाले। सुमितने त्यांच्या नारा चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो समजावून सुरुवात म्हणाला, माफ कर काका पण ही पावलं व्हर्च्युअल नाही, उलट पक्षी ते अधिक खरीखुरी आहेत। काका हे आपल्या दैनंदिन जीवव्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं, थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतात आणि त्याच आपल्या उघड्या डोळ्याने दिसत नाहीत। तुम्ही किती 20 किलोमीटर तुम्ही कारने येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जळता, म्हणजे तुम्ही त्यांच्या दुपटीहून अर्धिक कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडता। बघा असं परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट सांगितल्यानंतर काकांचा चेहरा पडला आणि सांगितलं, काय हे काय नाटक आहे आणि काय व्हर्च्युअल गोष्टी लावल्यात, व्हर्च्युअल म्हणजे वरवरच्या गोष्टी, हे व्हर्च्युअल गोष्टी मला सांगू नका, म्हणजे वय अशा वरवरच्या गोष्टी मला सांगू नका, पावडे काका रागाने मागितले। आणि त्या रागाने मागितल्यानंतर सुमित म्हणतो की काका नाराज व्हायचं काही कारण नाही, काका हे ऍप
माफ करा काकाला, पण हे पाऊल व्हर्च्युअल नाही. काका मला माफ करा, पण हे जे पाऊल आहे ते व्हर्च्युअल नाही, ते बरोबरचं नाही. उलट पक्षी म्हणजे यापेक्षा या विरुद्ध बाजूनी अद्वितीय खरी करेल. आजी ही काय एकदम खरी आहे. काका हे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कार्बन डायऑक्साईड किती ते मोजतो. म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण दिवसाला किती कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतो हे मोजतो. आणि आपल्या जीवनशैलीतून कार्बन जे कार्बन डायऑक्साईड जे प्रिंट्स ह्याच्यामध्ये रेखाटतात. आता आपल्याला ते उघडल्याने दिसत नाही, म्हणजे आपण त्याला पाहत नाही. कारण की तुम्ही जे 20-40 किलोमीटर कारनं येता तेव्हा तुम्ही त्या कारमध्ये येत असताना किमान 1 ते 2 लिटर तुम्ही किमान 1 लिटर तरी पेट्रोल किंवा डिझेल्स त्यासाठी तुम्ही खर्च करता. मग आपलं स्वतःचं वातावरण सोडणार कार्बन डायऑक्साईड आणि त्या वाहनाचं सोडलेलं कार्बन डायऑक्साईड यामध्ये आपण किती वातावरण दूषित करता हे आपल्याला दिसतं. म्हणून आपण जर पायाने गेलो किंवा सायकलने गेलो तर आपण कार्बन डायऑक्साईड सोडत नाही. फक्त आपला आपण जे आपल्या श्वासोच्छवासामध्ये जेवढं कार्बन डायऑक्साईड, कारण की आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो ऑक्सिजन घेतो, हे विज्ञानाचा नियम आहे. विज्ञान नियम मध्ये काय की आपण कार्बन डायऑक्साईड काय करतो हवेमध्ये सोडतो आणि हवेमार्फत आपल्या नाकातून श्वासातून काय घेतो आपण ऑक्सिजन घेत असतो. म्हणून या ठिकाणी सुमित म्हणतो की तुम्ही एक कार्बन डायऑक्साईड सोडता ते हवेमध्ये नाही कारमध्ये राहते, ते एसी मध्ये येत असल्यामुळे त्या किती कार्बन डायऑक्साईड तुमच्या कारच्या मार्फत तुम्ही तुमच्या त्या गाडीच्या मार्फत किती कार्बन डायऑक्साईड हवेत सोडता. म्हणून ही कार्बन डायऑक्साईड किती आहे ते ऍप्लिकेशन आपल्याला जो फुटप्रिंट ऍप आहे तो या ठिकाणी आपल्याला काय करतं दिसतो. काहीतरी मला पटत काका म्हणाले. बघा पावडे काका म्हणतात की काहीतरी सांगतो तुझं या मला पटत काका. एक शास्त्रीय हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमची पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशीच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर तिची पावले आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहे. बघा आता काका म्हणतात की हे तू काही सांग पण मला या गोष्टी पटत नाही. त्यावर सुमित म्हणतो काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. म्हणजे हे शास्त्रीय सत्य म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रूथ आहे. हे खरं आहे की तुम्ही तुमच्या कार्बन सोडण्याचे जे प्रमाण आहे त्या प्रमाणावरून आपल्या पायाची पावलांची काय ठसे दिसतात. आता आपण जर रेखामावशीचं उदाहरण घेतलं तर रेखामावशीच्या रोजच्या जगण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड ते बाहेर पडतच नाही, कारण की ते सायकल येतात पायी येतात. म्हणून त्या चालण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त भाग सुटत नाही. म्हणून त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. सुमित बोलला बाप रे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो पण आपण तर अवघं वातावरण घाण प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण, तापानं फणफणली आपली धरती, आपल्या पायाला चिटकलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार, मला माझे पाय रेखा मावशीसारखे चंदेरी हवेत, स्नेल गहिवर म्हणाले. बघा आता यावरून काय दिलेलं आहे की आपल्याला जी काकांचा जो या ठिकाणी काकाने जे वर्णन केलं, काकाने जे सांगितलं की तुमचे पाय हे घाण आहेत, हे आपण मी सांगत नाही आपले कसे सांगतो, त्यावरून सांगतो की रेखामावशीचे पाय किती सुंदर आहेत. आणि आपण वातावरणात दररोज कार्बन डायऑक्साईड सोडतो त्याच्यामुळे आपले पाय आपल्यापेक्षा रेखामावशीचे पाय काय आहेत एकदम सुंदर आहेत. म्हणून त्या ठिकाणी स्नेहल म्हणते की बाप रे, आपण फक्त मावशीच्या फरशी खराब करण्याची गोष्ट करत होतो पण आपण तर अवघं वातावरण दूषित करतो. किती प्रचंड प्रमाण आहे कार्बन आपल्या पायात चिटकलेला आणि आपण त्याच पायाने घरामध्ये येतो आणि आपल्याला वाटतं आपले पाय एकदम सुंदर आहे, पण आपल्यापेक्षा रेखामावशीचे पाय एकदम स्वच्छ आहेत, आपले पाय त्यापेक्षा स्वच्छ नाहीत असं स्नेहला कळलं. आणि तेव्हा ती आपल्या या ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो. म्हणजे आपण जे कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडतो म्हणून काय होतं आपल्या या आपल्या पायामुळं आपली जी जमीन आहे ती एकदम तापली आणि आपण ग्लोबल वॉर्मिंगला वाढायला आपण काय करतो हातभार लावतो, म्हणजे मदत करतो. आणि
आता मी काय करणार आहे की दररोज मी कॉलेजला सायकलने जाणार आहे आणि मला सुद्धा माझे पाय काय करायचे, रेखा मावशी सगळे एकदम सुंदर आणि चंदेरी हवे, एकदम सिल्वर फुटप्रिंट्स आणि चंदेरी जे आपल्याला काय करायचे चांदी सारखे चंदेरी फुटप्रिंट्स हे मला माझे पाय पाहिजेत। म्हणून मी काय करणार आहे उद्यापासून माझे जे कॉलेजचं येणं जाणं आहे ते मी माझं कॉलेज येणं जाणं काय करणार आहे मी सायकलवर येणार आहे। कारण की मी जर गाडीने गेलं तर काय होतं की माझ्या पायाला घाण लागतं। म्हणून मी काय करणार आहे की माझे जे पाय आहेत ते मी एकदम स्वच्छ करण्यासाठी मी कॉलेजला आता काय करणार आहे सायकलवरून जाणार आहे असे स्नेहल म्हणते। अभिषेक भारव म्हणाला माझ्या तर कॉलेज समोर बस स्टॉप आहे, आजपासून मी बसने ये जा करणार ठरलं एकदम। मग अभिषेक म्हणतो की मी तर काय करणार आहे की आजपासून माझ येणं जाणं मी बसनच करणार आहे, कारण की माझ्या कॉलेज समोरच बस स्टॉप आहे। माझ्या कॉलेज समोर बस स्टॉप असल्यामुळे मी माझं येणं जाणं आता काय करणार आहे माझ्या या बसने जाणार आहे। मी कारचा वापर करणार नाही, मी सायकलचा वापर करणार आहे, कारण की माझ्या घर कॉलेज समोरच बस स्टॉप असल्यामुळं मी आता माझं येणं जाणं कशाने करणार आहे बस स्टॉपनच करणार आहे। जशी स्नेहल कॉलेजला सुद्धा सायकलून जाणार आहे तसंच अभिषेक पण म्हणतो की मला आता जे येणं जाणं आहे बसनच करायचं आहे। खरंय पोरांनो, आजकाल चालणं सायकल फिरणं विसरून गेलोय आपण। अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायाम करतो, वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो, बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमी पणाचं वाटतंच, पण आपल्या पायांना चिटकलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज द मस्ट, अभिषेकचे बाबा बोलले। बघा अभिषेकचे बाबा म्हणतात की खरंय मुलांना तुम्ही जे सांगता ते खरंय, तुम्ही जे म्हणता ते काय एकदम खरं आहे, कारण की आपण आता सायकलवर फिरणं विसरून गेलेलो आहे, पायी चालणं विसरून गेलेलो आहे। अगदी जर आपल्याला आपल्या घराच्या बाजूला जरी 50 मीटर अंतरावर जर भाजी मार्केट असेल तर त्या भाजी मार्केटला सुद्धा आपण पायी चालून जात नाही, आपण तिथे काय करतो तिथे सुद्धा आपली गाडी घेऊन जातो। आपण काय करतो किक मारतो गाडीला आणि गाडीला किक मारून आपण डायरेक्ट त्या भाजी मार्केटला आपण आपल्या गाडी पायी करून जातो, आपण पायी सुद्धा चालत नाही। आणि आपण सकाळी नाटक करतो की मला काय करायचं मॉर्निंग वॉकला जायचं काय आवश्यकता मॉर्निंग वॉकला जायची काय गरज नाही। जर तुम्ही दिवसामध्ये जर किमान 1 ते 2 किलोमीटर चालत असाल तर तुम्हाला मॉर्निंग वॉकला जायची काहीच गरज नाही। हा तुम्ही जर गाडीवरून खाली उतरत नसाल तर तुमचं फिरणं येणं जातच नसेल, तुम्ही गाडीवरून येणं प्रत्येक हरेक गोष्ट जर तुम्ही गाडीवर करत असाल तर तुम्हाला अवश्य फिरावं लागेल। पण जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर पायांचा वापर केला पायी चालला गेलं तर तुम्हाला मॉर्निंग वॉकची गरज लागणार नाही। आणि आपण मॉर्निंग वॉकला फिरायची गरज लागणार नाही। जर आपण आपल्या आपल्या जर खासगी वाहनाने गेलो तर आपल्या पायाला किती कार्बन चिटकेल याचा पण विचार सुद्धा करू शकत नाही। म्हणून आपण जर पब्लिक ट्रान्सपोर्टचं जर यूज केलं, पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे जे प्रवासी वाहन आहे, जे सरकारी वाहन आहे, मग ते बस असो ट्रेन असो, या पब्लिक वाहनाचा जर आपण वापर केला तर अवश्य आपण आपल्या या वातावरणामध्ये दूषित करण्यामागे आपला हात राहणार नाही, आपण आपलं वातावरण स्वच्छ करण्यामध्ये आपला हात असेल। जर कधी ते पण कधी की आपण जर पब्लिक ट्रान्सपोर्ट इज द मस्ट, तुम्ही ही महत्वाची आहे, जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट जर यूज करत असाल म्हणजे सरकारी वाहतुकीचा जर तुम्ही वापरत असाल, सरकारी जे आहेत गाडी, मग तुम्ही त्याच्यामध्ये बस असो ट्रेन असो या गाडीचा वापर केला तर आपण असं आपण काय करतो आपल्या वातावरणाला स्वच्छ करण्याला मदत करतो, दूषित करायला मदत करत नाही, पण आपण ते केलं पाहिजे। आज प्रत्येक लोक म्हणतात की सरकारी वाहन चांगली नाही, पण आपण त्या सरकारी वाहनाला जर आपण असे विचार केला की हे वाहन माझं आहे, हे वाहन कोणाचं आहे, हे माझं आहे, हे वाहन कोणाचं नाही, हे वाहन माझं आहे, म्हणून जर आपण विचार केला तर आपण त्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा योग्य पद्धतीने वापर करू शकतो। रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या, बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओढल्या, फडक्याने पुसून घेतले। मग या सगळ्या जी घटना होती ती रेखा मावशी ऐकत होती आणि ते ऐकता त्यांनी काय केली, बोलता बोलता तिनं त्या रेखा मावशीने आपल्या पायावरची जी आपल्या पायाचे ठसे जे लागले होते तिनं ते आपल्या ओल्या कपड्याने काय फडक्याने ते पुसून घेतलं। पायलत
किती सहजपणे पुसली आपल्या मळलेल्या पायाचे ठसे रे कामोशीने, सुमित म्हणाला. आता सुमित परत म्हणतो, पाहिलं की जे ओले ठसे होते जे मावशीच्या पायाचे लागले होते ते मावशीने किती सहजपणे पुसून घेतलं, पण आपण आपल्या पायाने किंवा आपल्या आपल्या गाडीने वातावरणामध्ये जे कार्बन डायऑक्साईड सोडतो, आपण वातावरण दूषित करतो, ते लवकर पुसल्या जाणार नाही. पण आपल्या पायाचे वातावरण पण आपल्या पायाच्या वातावरणावर उमटले ठसे मात्र आपल्या इतक्या सहजपणे सहजपणे नाही पुसता येणार. त्या करता आपल्या आपल्याला झाड लावावी लागतील. या हिरव्या गर्द झाडांनी आपली कलकुट्ट पावलं थोडी जरी उजळ होतील. सुमित भरभर बोलत होता, हो ना, नाहीतर आपण तशीच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून. पावडे काका बोलल्याने निळाशा तुकड्यावर चांदणं उमटल्याचा त्याचा भास झाला. बघा आता या ठिकाणी जसं आता सांगितलं मी की आपण जे फरशीवर पडलेले जे काळे डाग आहेत ते आपण लगेच पुसून घेऊ, पण आपल्या पायांचे वातावरणावर किती ठसे उमटतात, कार्बनाचे किती ठसे उमटतात, ते आपण सहजपणे पुसू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की प्रत्येक व्यक्ती परत्वे आपल्याला झाडं लावावं लागतील, त्या झाडाची निगा ठेवावी लागेल. म्हणून आपल्याला ते त्या ठिकाणी आपल्याला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आपल्याला एकदम स्वच्छ मिळू शकतो. आपल्याला जर झाडांनी आपण झाडाची जर काळीकुट्ट अशी झाडाची भली मोठी जी जंगल केलं किंवा आपण झाड जर लावलं तर आपले हे जे काळीकुट्ट पाय आहे ते असे राहणार नाही. आपले ते काळीकुट्ट काय होत तरी थोडं तरी ते पांढरे होऊन उजळतील. मग त्यावर सुमित भरभरून बोलत होता आणि त्याच्यानंतर पावडे काका म्हणाले की हो ना, आपण तसेच धावत राहू आणि मळलेल्या पायाचे माणसं बनून. आपण जर असं झाडे लावले नाही, आपण झाडाची निगा ठेवली नाही, तर आपण वातावरणामध्ये किती आपण दूषितपणा वाढत ठेवू. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला पाय हे आपल्याला आपले पाय स्वच्छ ठेवण्यासाठी वातावरणामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड कमीच प्रमाणात सोडण्यासाठी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला झाड लावलं पाहिजे. कारण की आपण जर झाडाचं जंगल तयार केलं तर आपल्याला किमान त्या झाडाच्या मार्फत आपल्याला ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मिळेल आणि आपले पावलं हे आपण थोड्या तरी प्रमाणात का होत नाही कमी थोड्या त्या प्रमाणात गोरे करण्याचा पण भाग पडू शकतो. म्हणून आपल्याला हे पावलं जर स्वच्छ करायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीला झाड लावावं लागेल. नाहीतर वातावरण खराब दूषित करण्यामध्ये आपला जर मोठा हात असेल तर आपण असेच काळ्या असेच कसे मळलेल्या पायाचे माणसं बनून राहू, मळलेल्या पायांची माणसं बनून राहू, असं पावडे काका या शेवटी या पाठाच्या शेवटी शेवटी पावडे काका म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर खरंच आपल्याला आपला जर निसर्ग आपल्याला जर निसर्गाचे संरक्षण करायचे असेल, आपला जर स्वच्छ हवा पाहिजे असेल, तर ही काळ्या दगडावरची रेष आहे की आपल्याला प्रत्येक व्यक्तीला झाड लावावे लागेल आणि त्या झाडाची आपल्याला निगा ठेवावीच लागेल, जेणेकरून त्या झाडाच्या मार्फत आपल्याला मिळणारा आपला ऑक्सिजन हे एकदम स्वच्छ होईल. आणि झाड कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला ते काय ऑक्सिजन देतात. म्हणून जर आपल्याला जर ऑक्सिजन ते पण स्वच्छ पाहिजे असेल तर प्रत्येक व्यक्तीला झाड लावणं ही पर्याय झाड लावणं ही एकमेव पर्याय आहे. म्हणून आपल्याला त्याविषयी विचार करावाच लागेल. आपल्याला जर आपल्या पायाचे फुटप्रिंट्स जर आपल्याला ठेवायचे नसतील, आपला पाय जर एकदम चांगल्या पद्धतीचं रेखा मावशीसारखा आपला पाय जर आपल्याला ठेवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला विचारच करावा लागेल. नाहीतर आपल्या पाय हे कसे राहतील, एकदम त्या पावडे काकांसारखे काळेकुट्ट म्हणजे कसे परफेक्ट ब्लॅक फुट प्रिंट्स असे पाय आपल्याला ठेवावे लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपला. हा पाठ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. या पाठामध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्या पवनबाग अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या आणि PWA लाईव्ह या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरती पवनबाग अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. जर तुम्ही डाउनलोड केला नसाल तर डाउनलोड करा आणि आपल्या मित्राला डाउनलोड करायला सांगा. आणि आपल्या पवनबाग अकॅडमी यूट्यूब चॅनलला शेअर करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेअर करायला विसरू नका. आणि पाहत राहा
पवन वार अकेडमी यूट्यूब चैनल। धन्यवाद।